सुरुवातीला मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानंतर आता अशोक चव्हाणांवर प्रत्येक ठिकाणी बाजू सावरण्याची वेळ आली आहे. महानगरपालिकांना निधी देण्यावरून केलेल्या वक्तव्याने भाजपवाल्यांना गुदगुल्या होत असतील, मात्र महाविकास आघाडीचं सरकार हे 5 वर्ष पूर्ण टिकेल अशी स्पष्टोक्ती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. यवतमाळमध्ये बोलताना त्यांनी सांगितलंय की जालना आणि औरंगाबाद इथल्या आमदारांनी आपल्या महानगरपालिकांना निधी आवश्यक असल्याचं सांगितलं आणि तो निधी मिळवून देणं ही आमची जबाबदारी आहे. शेवटी प्रश्न येत राहतात, प्रश्नांवर मार्ग आमचा प्रयत्न आहे आणि त्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलतो असं अशोक चव्हाण यांनी सांगितलंय. मी जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात गेलो असता तिथल्या ज्या आमदारांनी एखाद्या आमच्या नगरपालिकेला निधी आवश्यक आहे एवढंच म्हणणं होतं आणि मी पण एवढं संकेत त्या ठिकाणी दिले की बा ठीक आहे, तुझं म्हणणं बरोबर आहे कारण काँग्रेसच्या महानगरपालिकांना पैसे मिळाले आणि त्यामुळे त्यांना निधी मिळवून देणं जबाबदारी आहे. परंतु ह्याचा अर्थ भाजपवाल्यांना गुदगुल्या होऊ लागल्या आहेत काही कारण नाही. म्हणजे मुद्दा एवढाच आहे की सरकार आमचं 5 वर्ष पूर्ण चालणार आहे, प्रश्न येत राहतात, प्रश्नावर मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि मुख्यमंत्र्यांना फक्त त्याच्या लक्षात आहे विषय.